नमस्कार, मी जयश्री. तुम्हा सर्वांचं गृहलक्ष्मी रेसिपीज मध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आज मी करणार आहे संक्रांत स्पेशल गुळाची पोळी. तर त्याच्यासाठी सामग्रीला बघू आपण काय काय लागते ती. ह्या मी ह्या दोन वाट्यांच्या मेजरमेंट प्रमाणे दोन वाट्या पांढरे तेल घेतलेले आहेत. हे गोल्डन ब्राऊन भाजून घेतलेले आहेत. जास्त करपून द्यायचे नाही ते, नाही तर कडवटपणा येतो त्याला. आणि हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत दोन वाट्या. आपण ह्या तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या मेजरमेंट प्रमाणे तीन वाट्या गूळ घेतलेला आहे. दोन कप समजा पांढरे तीळ घेतले आणि दोन कप शेंगदाणे घेतले तर तीन कप गूळ घ्यायचं आहे आपल्याला. आणि नेहमी चपातीला जशी आपण कणिक भिजवतो तीच कणिक मी घेतलेली आहे. ती एक 10 ते 15 मिनटं तिला रेस्टवर ठेवून ही अशा पद्धतीची झालेली ही कणिक घेतलेली आहे. आणि पोळी भाजण्यासाठी तूप आणि वेलची पावडर. आणि हे पोळी लाटण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि हे पीठ जे मळलेलं आहे ते नुसतं गव्हाचं पीठ आहे. ह्याच्यामध्ये मैदा वगैरे मिक्स केलेला नाहीये. जर तुम्हाला तुमचे गहू असे पोळी फाटत असेल पहिल्यांदाच करत असताल तर ह्याच्यामध्ये एक वाटीला पाव वाटी तुम्ही मैदा मिक्स करू शकता. पण मी हे नुसतं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. घरगुती गहू असल्यामुळे फक्त गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे. तर सुरुवात करूया आपण. पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणा आणि पांढरे तीळ एकदम बारीकसर करून घ्यायचे आहेत. भरड ठेवायची नाहीये. बारीक ह्यासाठी करून घ्यायचे आहेत की जी आपण पोळी लाटतो ती आपली फाटली नाही पाहिजे. कारण ते आपल्याला सारण करून पोळीमध्ये भरायचंय, कणकेमध्ये भरायचंय. आता हे पहिले ह्या अशा पद्धतीने पांढरे तीळ वाटले गेले पाहिजेत की जेणेकरून हाताला चिकटले पाहिजेत आणि त्याचं त्याला तेल पूर्णपणे सुटलं पाहिजे. अशा पद्धतीचं हे वाटून घ्यायचंय. आता हे आपण परातीमध्ये काढून घेऊया. आणि शक्यतो मोठं भांडं घ्या. हे ज्यावेळेस मिश्रण आपण काढवत आहेत तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीचं तेल सुटलेलं आहे. याला असा अशा पद्धतीचं हाताला सुद्धा हे चिकटलं पाहिजे. त्यावेळेस समजायचं हे पूर्ण पांढरे ते आपले वाटून झालेले आहेत. आता आपण शेंगदाणे वाटून घेऊया. शेंगदाणे सुद्धा बारीक वाटले पाहिजेत. पाहू शकता की शेंगदाणे अशाच प्रकारे मी बारीक करून घेतलेले आहेत की जेणेकरून शेंगदाण्याने तेल सोडलं पाहिजे आणि असं हाताला चिकटलं पाहिजे. त्याचं इतक्या प्रमाणात ते बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचं झालं पाहिजे. त्या समजायचं आपले शेंगदाणे पूर्णपणे वाटले गेलेत. आता ह्याच्यामध्ये आपण ही जी हे सगळं मिश्रण एकत्र करून मराठी ती आणि पांढरे ती आणि शेंगदाणा जो आपण घेतलेला आहे कूट ते सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. हाताच्या साह्याने करायचंय. हाताच्या साह्याने केलं की पूर्णपणे सगळं एकजीव होतं. चव मिक्स झाली पाहिजे ती. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेते वेलची पावडर. ही पण पूर्ण सगळ्या मिश्रणाला लागली इतकी सगळी मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचा गोळा झाला पाहिजे. त्यात समजायचं आपलं सारण तयार झालेलं आहे. ह्याच्यामध्ये एक्स्ट्राचं दूध म्हणा किंवा तूप वगैरे काही टाकण्याची गरज नसते. कारण शेंगदाणा आणि पांढरे तीळ ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण असल्यामुळं त्याला आपोआप ओलसरपणा येतो. आणि त्याच्यामध्ये आता मिक्स करून घ्यायचं आहे हा आपलं गूळ. गूळ जर थोडासा घट्टसरा जर तुकडे वाटले तर थोडे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत. हा मला थोडासा मी हा टेचून घेतलेला आहे त्यामुळे थोडेसे खडे वाटतात. हा मी आता मिक्सरमध्ये फिरून घेते. एकदम थोडासा त्याला बारीक करून घ्यायचा आहे. हा मी गूळ थोडासा ठेचून बारीक करून अशा पद्धतीचा घेतलेला आहे. तर मिक्सरमध्ये घालताना थोडं थोडा करून वाटून घालायचा आहे. एकदम घालायचं नाही आहे. अशा पद्धतीचा गूळ झाला पाहिजे. तुम्ही पाहिजे तर एक कुकरच्या डब्यामध्ये गूळ ठेवून त्याला एक शिट्टी करून घेतली तरी चालू शकते. पण काही गरज पडत नाही. थोडासा गूळ ठेचून असा मिक्सरमध्ये थोडा थोडा करून वाटायचा आहे. अशा पद्धतीचा जो झाला पाहिजे चिवटपणा त्याला आला पाहिजे. आणि आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. थंडीमध्ये काय होतं की मकर संक्रांती नेहमी थंडीमध्येच येते. आणि अशा पद्धतीचे प्रकारचे जे पदार्थ आहेत ते आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात. त्यामुळे ह्याची थंडीमध्ये खाण्याची खूप गरज असते. तर खास करून असे पांढरे तीळ खाल्ले जात नाहीत आपल्या आहारामध्ये. आणि गूळ पण आपण आवर्जून खात नाही. तर अशा पद्धतीने आपण शेंगदाणा वडी म्हणा किंवा गुळाची पोळी वगैरे करून घरातल्यांना खाऊ घातली तर लहान जी मुले आहेत ती आवडीने खातात ह्या वस्तू. आणि मस्त लागते ही पोळी.
अशा पद्धतीने आपण हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की मला ह्याच्यामध्ये थोडंसं दूध म्हणा किंवा तूप वगैरे घालायची गरज पडलेली नाही आहे. कातर शेंगदाणे हे सुद्धा तेल सोडसतोपर्यंत मी वाटून घेतलेले आहेत आणि पांढऱ्या तेलालासुद्धा तेल सुटसतोपर्यंत मी ते वाटलेले आहेत. आणि गूळ हा मिक्सरमधून काढल्यामुळे त्याला लगेच ओलसरपणा आल्यामुळे हे मिश्रण पूर्ण एकजीव व्हायला जास्त काय वेळ घेत नाही आहे. ह्या अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण. तळ हाताच्या साह्याने ह्याला दाबून दाबून हे करून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे आपण, म्हणजे ते पूर्णपणे एकजीव व्हायला लवकर मदत होते. गुळाचं पूर्ण ओलसरपणा त्याच्यामध्ये मिक्स झाला पाहिजे, म्हणजे जे आपण सारण केलं आहे त्यामध्ये पूर्ण गूळ पसरेल. आणि हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे सारण तयार झालेलं आहे. आणि हे सारण जे आहे ते आठवडाभर सहज टिकू शकतं, कारण ह्याच्यामध्ये जे आपण शेंगदाणा घातलेला आहे, शेंगदाणा आणि पांढरे तेल, ते तेलवर्धक पदार्थ असल्यामुळे काय होतं की पाण्याचं प्रमाण ह्या पदार्थात नसल्यामुळे ह्या आठवडाभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता एका पॅक बंद डब्यामध्ये. आणि फ्रीजला जरी ठेवलं नाही तरी बाहेरसुद्धा असंच ते टिकतं. पुरणासारखं 2-3 दिवसाच्या वरती जर घालवलं तर खराब होतं असं नाही आहे. तुम्ही आठवडाभर ह्याला स्टोअर करून ठेवू शकता. आता हे सारण आपलं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने हे आपलं सारण तयार झालेलं आहे. तर चला मग सुरुवात करूया आपण. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीची कणिक झालेली आहे. जेवढी भिजल कणिक तेवढी पोळी मस्त येते. त्यामुळे कणिक एक तासभर जरी अगोदर भिजून ठेवली तरी चालेल, पण जर जास्त वेळ तुम्हाला भेटला नाही भिजवायला तर 10-15 मिनिटं तरी कणिक भिजून द्या व्यवस्थित. अशा पद्धतीने कणिक थोडीशी पिठामध्ये हे करायची, बुडून घ्यायची आणि ह्याची अशी पारी करायची. ज्याला पारी जमत नसेल ते एक दुसरी पद्धत मी दाखवते. पारी करून झाल्यानंतर मग जे आपण हे सारण तयार केलेलं आहे त्याचा उंडा जसं दाबून घ्यायचा आहे. जी पोळी आहे ती व्यवस्थित होईल, ओबडधोबड जर ठेवलं तर ती फाटून जाईल. त्यामुळे असा लाडू पद्धत हे वळवून घ्यायचं आहे ह्या सारणाला. आणि आपण ह्या पारीमध्ये आता हे भरून घेऊया. जसे तुम्ही पुरणपोळी भरता त्याच पद्धतीने भरायची आहे, फक्त थोडीशी जाडसर ठेवायची, जास्त पातळ ही बरोबर होत नाही जेवढी मध्ये लाटायची लाटताना. आणि आता ही मी असे पॅक करून घेते. आता हे पिठात गुळून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने लाटायला सुरुवात करायची आहे. पहिल्यांदा आपण ही पूर्ण चारी बाजूने लाटायची आहे. आणि गोल राऊंड मध्ये याचा शेप झाला की मग कडा लाटायला सुरुवात करायची. अशा पद्धतीने कडाईने पोळी लाटून घ्यायची पूर्ण. तर अशा पद्धतीने ही आपली पोळी लाटून झालेली आहे. ही जास्त पातळी करायची नाही आणि जाड पण ठेवायची नाही, मिडियम मध्ये लाटायची आहे. आता आपला तवा तापलेला आहे तर त्याच्यावर पहिल्यांदा तूप टाकून घ्यायचं आहे जेणेकरून पोळी खाली चिटकू नये. चारी बाजूने तूप लावून घ्यायचं आहे मस्त. तुम्ही तेलही वापरू शकता
पण शक्यतो तूप चाटणी जर केली तर चवीला खूप छान लागते ही, त्यामुळे होता इतका तुपाचा वापर करायचा याला। मस्त खरपूस खाशील भाजून घ्यायची, भाजायला लागल्यानंतर खमंगा असा वास येतो। आता तुम्ही पाहू शकताय दोन्ही साईडनी सुद्धा व्यवस्थित भाजलेली आहे पोळी। मी गॅस बारीक करते, आता ही पोळी आपण काढून घेऊया। अजून एक पोळी करून, आता ही लाटी मेजर ठेवली, ज्यांना पारी करता येत नाही त्यांनी अशा पद्धतीची लाटी करून थोडीशी मोठीसर लाटी करायची आहे, आणि अशी लाटी करून त्याच्यामध्ये सारण भरलं तरी जमू शकते। फक्त सारण घेता नाही करायचं, मी मग अशीच सांगितलं त्याप्रमाणे। तुम्ही जेवढी गोळी घेतली आहे कणकेची तेवढंच सारणाची गोळी घ्यायची आहे, आणि पूर्णपणे असं हाताने दाब घ्यायचं आहे, हा ओबडधोबड ठेवायचं नाही आहे। आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊ, चारी बाजूने असे कोपरे पॅक करून घ्यायचे आहेत, आणि जी एक्स्ट्राची जी कणिका आहे ती काढून टाकायची आहे, म्हणजे पोळी मधोमध किंवा पूर्ण पोळी जाडसर जास्त वाटणार नाही, आणि सारण कमी आणि कणिक जास्त असं होणार नाही। जास्तीचं कणिक झालेलं मी काढून घेतलं आहे, आणि असं पूर्णपणे राऊंडवर फिरून त्यामध्ये बुडवून घ्यायचे आणि लाटेला सुरुवात करायची। आता ही लाटी पूर्णपणे चारी बाजूने लाटून घ्यायची आहे, त्याचा गोल आकार आहे तोपर्यंत, आणि पूर्ण चारी बाजूने गोल राऊंडवरती लाटून घ्यायची आहे। कडा जाड म्हणजे होत नाहीत कडेने पोळी पोळी लाटल्यानंतर, होता इतकी कमी पिठी लावायची, जास्त पिठीने ही गुळपोळी पांढरी दिसते, त्यासाठी कमी पिठीचा वापर करायचा आहे। आपली पोळी लाटून झालेली आहे, तव्याला पुन्हा तूप सोडून घ्यायचं आहे। परतच तूप सोडायची काही गरज नाही, पण गॅप घेतल्यामुळे तवा तापल्यामुळे कदाचित चिटकू शकते, त्यासाठी थोडस तूप सोडून घ्यायचं। पोळ्यावर ठेवून पूर्णपणे भाजून घ्यायची, आता म्हणजे एकसारखी भाजली जाते, एका ठिकाणी ठेवायची नाही म्हणजे पोळी करपत नाही। पूर्ण पोळ्यावर अशी हलकीशी फिरवत भाजायची ही पोळी, थोडीशी तर सुकल्यासारखी कणिक वाटली की पलटी मारून घ्यायची। गॅस मोठाच ठेवायचा आहे, बारीक गॅस ठेवला तर पोळी कडक होते, त्यासाठी मोठ्या गॅसवरच कणिक पोळी भाजून घ्यायची ही। तर आपण चारी बाजूने तूप सोडूया, आणि पलटी मारून तसंच पाठीमागचे सगळे तूप सोडून घेऊ।
खरपूस अशी पोळी भाजायची म्हणजे चवीला खूप छान लागते. मी गॅस बंद करून घेते. तर ही झाली तयार आपली पोळी. तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी इथून पुढचे व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.